नमस्कार, सानी कलारंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आणि आत्तापर्यंतच्या व्हिडिओला खूप खूप छान प्रतिसाद देत आहात, मनापासून धन्यवाद। आत्ताही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की सबस्क्राईब करा। आणि आज एक वेगळं दत्ताचं, गुरुवार म्हणून हे दत्ताचं एक वेगळं भजन म्हणणार आहे। आपल्या हिंदू संस्कृतीत गायीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। कृष्ण आणि दत्तांनी, या दोन्ही देवांनी गायीचं देवत्व जाणून तिला जवळ केलं आहे। आपण वर्सोबारसालाही गायीची पूजा करतो। गायीचं दूध, तूप, गोमूत्र अतिशय बहुमोल आहे अशा या गायीचं वर्णन या माझ्या भजनात आहे। शब्द आवडले तर नक्की लिहून घ्या, म्हणून बघा। ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय, ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय, ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। या गाईचं घेऊन शेण, या गाईचं घेऊन शेण, त्यांनी करा सडा सारवण, त्यांनी करा सडा सारवण। त्या सड्यावर रांगोळी काढून टाक, त्या सड्यावर रांगोळी काढून टाक। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय, ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। या गाईचं काढून दूध, या गाईचं काढून दूध, त्याचं करू लोणी आणि तूप, त्याचं करू लोणी आणि तूप। त्या तुपाचा दिवा तू लावून वात, त्या तुपाचा दिवा तू लावून वा। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय, ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। या गाईच्या बघा पोटात, या गाईच्या बघा पोटात, देव 33 कोटी त्यात, देव 33 कोटी त्यात। त्या गाईचे दर्शन घेऊन वाक, त्या गाईचे दर्शन घेऊन वाक। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय, ही कपिला गाय दत्तगुरूंची हाय। अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय, अरे माणसा काय दही तूप लोणी खाय। धन्यवाद।